की व्यवस्था केली जाते। मी भाऊ मात्रे यांचं मनापासून आभार व्यक्त करेन आणि जिथं विशेष सहकार्यामध्ये आमचे बंडीदादा फुलरस साहेबांचं सुद्धा खूप मोलाचं योगदान आहे, पाहू शकता आपण व्यासपीठावर। आणि बुमबुम सुभाष ठाकरे यांचं काल काय खेळ उच्च कोटीचं होता, पण आणि लाईव्ह ज्यांच्या माध्यमातून पाहतो आपण असे आमचे लाईव्हचे स्पॉन्सर आणि धडाकेबाज षटकार किंग म्हणून खऱ्यात ज्याची ओळख आहे असे सुभाष दादा ठाकरे साहेब हे सुद्धा पाहतोय। आणि त्याच्या समेत आमचे मित्र संदीप पाहतोय आपण, तर सलामी जोडी लगेच पाठवायची आहे, विनंती असेल आलेली आहे। तर सामन्याला सुरुवात करूया आपण, आजच्या दिवसातला हा 30 सामना। तर हे पाहू शकता आपण आदरणीय बंटी दादा फुलोरे साहेब आणि त्याच्यासोबत राजा माणूस म्हणून ज्याचा उल्लेख करतोय आपण, करसन दादा फुलोरे साहेब धोनी मान्यवर निश्चित आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता आपण। जयकुमार ट्रॉफी 2022 चे हे आयोजक आपण पाहतोय आणि त्यानंतर बुमबुम सुभाष ठाकरे षटकार, काल काय अतिशय उच्च कोटीची बॅटिंग पाहिली आपण आणि या गोष्टीसाठी माहीर आहे ते, काल अजून त्यांनी तो जर चमक दाखवली बॅटिंगमध्ये। आणि इतर मान्यवर पाहू शकता आपण चर्चा करताना, आणि हे पाहू शकता आपण सर्वांचे लाडके हेमंत गोळी साहेब म्हणजेच मुस्साबाई त्याच्या समेत इतर मान्यवर। तर दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण आपले राखीव खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवणं गरजेचं आहे। चांगलं वातावरण पाहतोय, दुपारचं सत्र आहे, चमकदार सूर्याची किरणं आणि खूप अतिशय चांगलं सुसज्ज मैदान पाहतोय आपण। तर सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आपण व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून पहिले षटक टाकण्यासाठी पाहतोय आपण जावेद येतोय, एक खूप मोठा अनुभव जावेद यांच्याकडे आहे आणि समोर बॅटिंग करण्यासाठी पाहतोय आपण। आणि माझ्यासोबत जॉईंट होतील निश्चित सुनील शेळके, स्वागत आहे आपलं कॉमेंट्री बॉक्समध्ये। धन्यवाद सुनील पवार सर। तर सामन्याला सुरुवात होताना जितू माळी मेन फॉर भाटाले जर म्हटलं तर निश्चित खूप उच्च कोटीचा बॅटर पाहतोय आपण आणि या वर्षी सुद्धा अतिशय चांगला परफॉर्मन्स करतोय, पण ओपन मध्ये जर पाहिलं आपण आणि जे आमचे जे आयोजक कमिटीचे कसं मेंबर दादाचे जे मित्र आहेत, खूप दादाचं मोठं प्रेम आहे, आनंद घेतला जेवणाचं फुल छोवण करून मात्र झाडाच्या सावलीखाली एन्जॉय करताना पाहतोय आपण। त्यामध्ये पोलार म्हणून ज्याची ओळख आहे मदन दादा, तसेच जितू दादा फुलोरे एक ग्रेट व्यक्तिमत्व, मॅजिक बॉक्स साठी जर चेंडू सरळ गेला तिथं षटकार जर लागला तर रोख रक्कम 500 रुपये दादाच्या माध्यमातून देण्यात येईल। तर आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये, सामन्याला सुरुवात होते आजच्या दिवसातला 30 सामना आणि ठीक 12:25 या सामन्याचा पहिला चेंडू टाकला जात आहे। डावखुरा फलंदाज खेळण्यासाठी समोर पाहतोय आपण पहिला चेंडू, मात्र लाईन कुठे चेक करताना चुकीची लाईन, शकील कोटी सरांचे धोनी या समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय, अतिरिक्त धावेनी ते मात्र खातं उघडलं गेलं। शिवा स्पोर्ट्स संघाचा संघणक राखीव खेळाडू आपण पाठवायचे या पात्र, स्लॉक स्वीपचा फटका चांगला आहे, खाली क्षेत्रामध्ये स्कोले बॉन्डी लाईनच्या बाहेर चेंडूला पाठवले, सीमा पार आलाय हा चौकार। पहिला चेंडू खरं तर उजव्या एसटीच्या बाहेर होता, हा चेंडू डाव्या एसटीच्या बाहेर चालला होता आणि जाडू फटका मैदानाच्या आतमध्ये खरं तर आपल्याला पाहायला मिळाला आणि पॉवर प्लेच्या ह्या पहिल्या षटकातच एक चौकार आला। मी परत केवणी दिवे गावाचा एक अतिशय महान क्रिकेटर अरविंद पाटील साहेबांना विनंती करेन की आपल्याला आयोजकाच्या माध्यमातून खास राजा माणूस आदरणीय करसनदादा फुलोरे साहेबांच्या माध्यमातून विनंती असेल की आपण या व्यासपीठावर जबर सुरुवात पाहतोय आपण चौकारी, मात्र जिशान मिर्झा आपलं खातं उघडतोय व्यक्तिगत स्वतःच चौकारांनी जबरदस्त फटका होता, खराब चेंडू योग्य समाचार, उंच 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 आणि लांबत लांब पल्ल्याचा उतरुंग आलाय षटकार। जीवाचा जीव लग दादा यो आमचा, दिलाचा हाय दिलवाला दादा, दिलाचा हाय दिलवाला दोस्ती यारी तो फेमस। अगदी लेग स्टेक करून सुनील पवार सर चेंडू आतमध्ये वळवण्याचा प्रयत्न झाला होता, चेंडू तर वळला होता परंतु जे अपेक्षित वळण घेणं खरं तर गोलंदाजाने ठरवलं होतं तितकं वळण चेंडूला आलं नव्हतं आणि म्हणूनच चांगल्या पद्धतीचा फटका मैदानाच्या आतमध्ये। फलंदाजाची कमाल आहे, जिशान नावाचा फलंदाज आतापर्यंत एक षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिला आहे आणि सुनील शेळके जर पाहिला आपण तर आयुष्यामध्ये वळण घेणार रस्ता खूप कठीण असते, चेंडू वळण घेतला होता जर पाहिला आपण, त्या चेंडूवर मोठा धमाका पाहिला, हुकचा फटका होता, टायमिंग परफेक्ट फटक्यामध्ये आणि या जबरदस्त सुरुवात जिशान मिर्झाच्या माध्यमातून दस कदम दाखवतो आता मात्र
धावसंख्या जर पहिली आता मात्र पुढे सरकते ती झपाट्यात वेगात बिनबाद अकरा फक्त दोन चेंडू देण्यात येईल हे सर्व संघांना मी सूचित करतोय. त्यानंतर मात्र तुम्हाला तिसरा चेंडू देण्यात येणार नाही आहे. जावेद यांचं महागडं षटक प्रहार आक्रमण केलंय सुरुवात जिशान मिर्झा यांच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षण जर पहिले आपण जिशानसाठी बॅकवर्ड पॉईंट सोबत कव्हर पॉईंट पाहतोय. एक्स्ट्रा कव्हर सरकारच्या आतमध्ये मिड ऑफला एक क्षेत्रक्षेप पाहतोय. शॉर्ट फाईन थर्ड मॅन ऑनसाईड कडे जर पहिले आपण मिडॉनला एक क्षेत्रक्षेप आहे. त्यानंतर मात्र एक फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये पण त्याप्रकारे चेंडूचा मारा करत नाहीये. आखूड टप्प्याचे चेंडू आणि सहज हुकचे फटके पाहिले आपण. यास पाता चांगला चेंडू होता. स्ट्रोक चेक करतोय. छोट्या बॅटरीचा वापर ऑफ ड्राईव्ह फक्त कुठल्या प्रकारे धाव नाहीये. चांगला कमबॅक चांगली वापशी करताना जावेद. पहिला सामना एक चांगला सामना पाहायला मिळाला आणि खास मतीनं धावचीत झाला होता. तिथून सामना एकतर्फी पाहायला मिळाला. पण हा सामना कशा प्रकारे होईल एकतर्फी की मात्र फाईट करेल. चांगला चेंडू परफेक्ट चेंडू होता. बॅटची मोठी कट घेऊन चेंडू गली या क्षेत्राकडे ट्रॅव्हल झाला आणि त्या दरम्यान मात्र संधी निर्माण झाली होती. सहज एक सिंगल इथं मात्र कम्प्लीट करताना एका धावणी संघ धावसंख्या पुढे सरकते. आता मात्र पाहतोय आपण बिनबाद धावपलकोट धाव त्या 12. पहिला चेंडू वाईड, त्यानंतर एक चौकार, त्यानंतर एक षटकार आणि त्यानंतर गोलंदाजाला कमबॅक करणं अतिशय गरजेचं म्हणलं होतं आणि ते खरं तर करून दाखवलं नाही या गोलंदाजाने. जावेद नावाचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी खरं तर आता त्याला सूर सापडले असं म्हणायला हरकत नाही. कशी गोलंदाजी राहील अगदी बरोबर उल्लेख केला आपण. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर मात्र चौकार षटकार, त्यानंतर मात्र काय सुरेख वापशी केलेली आहे. लेंथ लाईन सापडली आणि त्या लाईनवर तो मारा करतोय जावेद टेमगर अँड टोकाकडनं पुढचा चेंडू. यवस्पाता स्विंग करण्याचा प्रयत्न. टायमिंग परफेक्ट नव्हती. फटक्यामध्ये प्लेसमेंट टिक नव्हती. स्कोडले क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हलिंग झाला होता आणि त्या दरम्यान संधी निर्माण झाली होती. एक सिंगल इथे मात्र कम्प्लीट करतोय जितू माळी. निश्चितच सुनील शेटके जितू माळी याच्याबद्दल जर बोलायचं झालं तर खूप एक उच्चकोटीचा बॅटर आहे. पण ग्रामीण विभागामध्ये खूप मैदाने गाजवली पण सिटी क्रिकेटमध्ये हवा तसा परफॉर्म त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला नाही अजून. प्लेयर्स कॉम्बिनेशन अतिशय महत्वाचं असतं. म्हणजे कधीतरी तुम्ही तुमच्या ग्रामीण टीममध्ये कम्फर्टेबल फील करता, त्यानंतर ज्यावेळेस सिटी टीममध्ये येतात त्यावेळेस कुठेतरी सेट व्हायला वेळ लागतो आणि खरं तर काही खेळाडूंविषयी असं घडत असतं. यानंतर जो सामना होणार आहे चॅलेंज स्पोर्ट विपक्ष जय मसुबा पिंपलास फाईट पाहायला मिळेल जबस. यास पात्र छोट्या बॅटरीचा वापर फक्त टर्न केल्या चेंडूला पाहतोय आपण. कुठल्या प्रकारे धाव नाही आहे आणि आता मात्र मी तर म्हणेन की पहिले तीन चेंडूचा जर विचार केला पण खराब होते. त्यानंतर मात्र चांगली वापशी केली बॉलरनी. जबरदस्त बॉलिंग आणि विकेट प्राप्त केल्याने पण धावसंख्या पाहतोय धावपलकावर बिनबाद 13. चॅलेंज स्पोर्ट विपक्ष जय मसोबा पिंपलास दोन्ही टीमचे कॅप्टन्स. ही इनिंग समाप्त झाल्यानंतर लगेच आपण टॉस बॉक्समध्ये हजर राहणं गरजेचं आहे. चला आपण वेळेचं बांटे व्हायचं आहे. टीम मीटिंग जास्त घेऊ नका. MSC नायगाव टीमचा कॅप्टन चला विनंती असेल. आणि इथं मात्र पाहतोय शिवाज फोर्ट संघाला पॅनलाइज केल्या गेलेला आहे. कारण की आपल्या टीमसाठी का पॅनलाइज केलं गेलं आपला राखीव खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये नाहीये म्हणून या दोन धावा तुम्हाला पेनल्टीच्या स्वरूपात आहे. आदेश संगणकाने काही आदेश दिले असेल या बॉलरला. आदेश येतोय व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून दुसरं षटक टाकण्यासाठी वेळेचं भान ठेवायचे. प्रत्येक टीमला आम्ही वारंवार सूचना करतोय की प्रत्येक दिवसामध्ये सहा सामने आहेत आणि सहा सामने म्हणजे सहा षटकाचे आहेत आणि त्यासाठी वेळेला महत्व द्या आणणं तर आम्हाला कमी षटकाचे सामने खेळण्यासाठी विचार करावा लागेल. आदेश समोर खेळण्यासाठी जितू माळी ग्रेट बॅटर पाहतोय आपण शिवा स्पोर्ट संघाचा. राईटमध्ये विकेट पहिला चेंडू. अप्रतिम चेंडू म्हणता येणार नाही. टप्पा पडल्यानंतर खूपच चेंडू बाहेर वळतोय. पंचाची दुनिया समांतर शेत खराब सुरुवात पाहतोय आपण आदेशच्या माध्यमातून. खर तर हा चेंडू ट्रॅम लाईनच्या थोडा बाहेर खरं तर इथे डिलिव्हर झाला. पडल्यानंतर बाहेरच्या अंगाला वळाला. दॅट लाईन इज ऑलवेज बिलॉंग टू द अंपायर असं म्हटलं जातं आणि पंचांनी त्याला अवांतर घोषित केलं गेलेलं आहे. सुनील शेटके थोडा असं सुखी जास्त मग पंच त्या चेंडूला वाईटत घोषित करतात. पाहिलं आपण पुढचा चेंडू. यास पाहता पाठलांग करण्याचा प्रयत्न होता चुकीची लाईन पर्यंत लागोपाठ सरळ दुसरा चेंडू. हा चेंडू मात्र खूपच बाहेर होता. टप्पा पडल्यानंतर सुनील शेटके सर पाहिला की आपण हवेत चेंडू स्विंग होता आणि बाहेर निघून गेलाय.
अगदी बरोबर, एक वेगळ्या पद्धतीचा अँगल खरं तर इथे क्रिएट झाला होता आणि तो अँगल पकडून चेंडू निघून गेला. मला असं वाटतं दोन्ही षटकांमध्ये समानता एक आहे, पहिल्या षटकामध्ये सुरुवात झाली होती वाईडने आणि या दुसऱ्या षटकाची सुरुवात सुद्धा अस्वैर चेंडूनी झालेली आहे. म्हणजे योगायोग म्हणावं लागेल, ज्या प्रकारे ज्या वेळी सुरुवात केली होती त्याच प्रकारे आता मात्र त्याच्यापेक्षा हा चतुर बॉलर वाटतोय मला. त्याने एक टाकले हे दोन टाकतो, आता या चेंडूवर काय करेल फलंदाज पाहायचा आहे. पुढचा चेंडू अडवट्याने फटका पडतोय, आपण हवा तसा टायमिंग करतो आणि आज मात्र जितू थोडा कुठेतरी अडकत खेळतोय, ज्या प्रकारे संघर्ष करताना पाहतोय विकेटच्या आतमध्ये, पण बॅटिंग चांगली करतोय जिशान मिर्झा, खूप उत्कृष्ट बॅटिंग आतापर्यंत. ही खेळपट्टी खरं तर फलंदाजांसाठी नंदनवन आहे, खरं तर संमिश्र म्हणू शकता, कारण फलंदाजी ज्यावेळेस चांगली होते त्यावेळेस 100 धावसंख्या जाताना पण पाहिले आणि गोलंदाजी ज्यावेळेस चांगली होते त्यावेळेस 2 षटकांमध्ये खरं तर 6-7 धावा देऊन 4-4 गडी सुद्धा गोलंदाजाने बाद केलेल्या आहेत. अनिश्चित सहमत पण आहे आणि सहमत पण नाही, कारण की खेळपट्टी फलंदाजला पोषक आहे पण चांगले बॉलर मात्र चांगली बॉलिंग करतात. आपण सकाळी पाहिलं होतं की पनवेल संघाचे 2 युवा गोलंदाज ज्यांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली होती. यास पाता स्विंग केलंय खडे खडे, अतिशय अप्रतिम उच्च कोटीचा फटका आला हा षटकार. जीवाचा जीव लग दादा यो आमचा, जीवाचा जीव लग दादा यो आमचा, दिलाचा हाय दिलवाला दादा, दिलाचा हाय दिलवाला. दोस्तियारी तो फेमस झाला करसन फुलो रे टेम घरवाला. खर तर आपण इंटरनॅशनल लेवलला बघतो, सुनील पवार सर लेफ्ट राईट कॉम्बिनेशन देण्याचा प्रयत्न असतो, सलामीसाठी लेफ्ट राईट कॉम्बिनेशन ऑफर केली जाते मैदानाच्या आतमध्ये, त्यामुळेच खरं तर इथे अडचणींचा सामना करायला लागलेला आहे. दरम्यान पाहतोय आपण आगमन होताना सन्माननीय प्रमोद पाटील साहेबांचं आगमन होतोय, वेलकम सुस्वागतम सुस्वागतम, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आणि त्याच्यासोबत अरविंद पाटील साहेब हे सुद्धा आहेत, साईडाम गोलंदाजीकडनं एक वेगवान गोलंदाज म्हणजे ओळख. पुढचा चेंडू लॉन्च केलंय चेंडूला आणि डिपॉझिट केलंय स्टँड मध्ये, जबरदस्त धमाका पाहतोय आपण. सुनील आता मात्र जिशान मिर्झाला रोखणं कठीण आहे, ज्या प्रकारे तुटून पडलाय आणि शुद्ध फटकेबाजी करतोय तो, चांगले जसा चेंडू त्या प्रकारे प्रहार करतोय. अगदी बरोबर आहे, ऑन ऑन दी मेरिट ऑफ द बॉल खेळतो, चेंडूवर खरं तर चांगली नजर प्रस्थापित करतो आणि या फलंदाजाकडे खरं तर अधिकची वेळ आहे. ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये व्हेरी रिलॅक्स कम्फर्टेबली फलंदाजी आहे, जसं की या फलंदाजाच्या तो डाव्या हाताचं खरं तर काम आहे, इतक्या सहज गतीने खरं तर चेंडूला तो सीमारेषेच्या पलीकडे धाडतो. 28 धावा धावपळकर, 28 ऑन दी बोर्ड, 28 धावा, काय सुरेख फटका होता, लॉन्च केला होता आणि डिपॉझिट केले स्वर्गीय गोपाल शेठ चौधरी स्टँड मध्ये, जबरदस्त बॅटिंग डाकुरा फलंदाज करताना. पुढचा चेंडू याच पात्र सुरेख फटका इनफिल्डच्या वरतून, चेंडू लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेलाय, सीमा पार आलाय अजून एक दमदार चौकार. आता खरं तर फार मोठा मानसिक आघात या गोलंदाजावर केलेला आहे या फलंदाजाने, या अगोदर ऑन साईड टार्गेट केली होती, आता स्थिर राहिले आणि या चेंडूला सीमापार धाडलं ऑफ साईडला. पुढचा चेंडू अजून एक धमाका, पुलचा फटका आणि खेळाडू कक्षाकडे हा पाठवला षटकार. सुनील मी उल्लेख केला होता की जिशान मिर्झा ज्या प्रकारे चेंडू एक फटका त्यांनी पाहिलं होतं की ज्येष्ठीच्या खूप बॅट चेंडू होता, त्या चेंडूला पंच केला होता इनफिल्डच्या वरतून आणि डाव्या अष्टीवर जेव्हा जेव्हा चेंडू मिळतात तेव्हा मला तुटून पडतोय, हा अतिशय देखणा पुलचा फटका होता आणि आता मात्र षटकाराचा पूर येतोय आणि धावेचा महापूर पाहतोय आपण, संख्या झपाट्यान पुढे सरकते ती तब्बल पाहतोय. या फलंदाजाच्या समोर मला असं वाटतं सगळे बॉल ट्राय करून झालेले त्या गोलंदाजाचे, ज्या पद्धतीने गोलंदाजी करतो, या अगोदरचा चेंडू हा स्लोअर बाउन्सर होता आणि फिरणारा वळण घेणारा बाउन्सर होता, तरी सुद्धा स्वतःला ऍडजस्ट केलं या फलंदाजाने आणि चेंडूला धाडलं सीमापार. षटकार आग उकणारी फलंदाजी काय असते मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जिशान मिर्झा आणि जिथं सपाटसप बॅटिंग करताना जिशान मिर्झा काय जबरदस्त उच्च कोटीचे फटके पाहतोय आपण. धावसंख्या 38 लॉस ऑफ एकही विकेट नाहीये, पहिल्या विकेटसाठी जबरदस्त पार्टनरशिप पाहतोय आपण आणि त्यामध्ये फक्त वाटा किती धावेचा इथं मात्र पाहतोय जीत माळी यांच्या, जितू माळी फक्त 2 धावेचा वाटा आहे. जबरदस्त बॅटिंग जिशान मिर्झा, वेळेच्या भांडेवरचे समय का ख्याल रखना आहे. मागडे षटक पाहतोय आपण, बॉलर हाताळताना आदेश.
आणि चांगला चेंडू वाईड ऑर्कर चॉप केले फक्त चेंडूला पॉइंट क्षेत्राकडे. तोपर्यंत मात्र कुठल्या प्रकारची संधी नव्हती आणि या चांगल्या चेंडू मात्र षटकाची समाप्ती. टेक्निकली साऊंड फलंदाज आहे जिशान मिर्जा. या अगोदर ज्या ज्या वेळेस त्याला खरं तर खराब चेंडू मिळाले त्यांचा कर्पूर समाचार त्याने मोठे फटके दाखवलेत. आणि आता यावेळेस वाईड यॉर्कर त्याच्याकडे आला त्यावेळेस खरं तर त्याला त्याच्या स्वतःच्या विकेटचा प्राइस माहिती आहे, मूल्य माहिती आहे. मैदानाच्या आतमध्ये फक्त आणि फक्त सन्मानजनक पद्धतीने खेळले, एकही धाव आली नाही, दोन षटकांचा खेळ संपला, 38 धावा धावपळकावर. तर पाहतोय की आपण इथे मात्र निश्चित चांगली बॅटिंग 46. स्वागत है आप सभी का. आप देख रहे हैं दोपहर के सेशन में क्रिकेट का एंजॉय, जॉय कुमार ट्रॉफी 2022. राहुल गुप्ता फेम टीम इस वक्त ज़बरदस्त आक्रमण करती हुई पावर प्ले में पावरफुल बल्लेबाजी, कुल मिलाकर 2 ओवर में 38 रन, ये रिकॉर्ड एसके इंटरप्राइजेस के नाम है. सावंदे के सरपंच उप सरपंच कप में 2 ओवर में उन्होंने 46 रन बनाए थे. शुभा धुमाल भोजन अकाल के बाद मेरे साथ जुड़ते हुए स्वागत है सुभाष आपका. गेंदबाजी के लिए बबलू. पहली गेंद बैकफुट पे गए, शॉर्ट आर्म पुल पावरफुल 6 रन. जॉय कुमार में न्यूजीलैंड के क्रिस हैरिस गेंदबाजी कर रहे हैं, बिल्कुल वैसे ही नजर आ रहे हैं. उम्र भी वही है बबलू की और थोड़ा बॉलिंग एक्शन भी वही है. जीतू माली ऑफिस टाइम के बाहर, कोई स्ट्रोक ऑफर्ड नहीं किया वाइट. जीतू माली वो बैट्समैन है जिन्होंने इस सीजन में सबसे पहले चौकों का हैट्रिक किया था. देखिए राहुल गुप्ता ने काफ़ी दमखम वाली टीम उतारी है, एक कप की रनर्स है ये टीम. बबलू जीतू को बढ़िया गेंद, वाइड यॉर्कर बीट किया, चारों शाने चित कर दिया बल्लेबाज जीतू माली को. नक्कीच अतिशय उत्कृष्ट चेंडू आपल्याला बॅटमध्ये, खोलवर टप्प्याचा चेंडू आणि फलंदाजाने पूर्णपणे खोलून ठेवला तो गोलंदाजाने. चांगली वापसी करताना आपण पाहतो गोलंदाजाला. बबलू जीतू माली के लिए फिर से अच्छी गेंद, अपने आप को योग कर बैठे, इसे कहते अनुभव. एक्सपीरियंस इज नॉट ओनली बेस्ट टीचर बट ऑल्सो बेस्ट फीचर. अगदी बरोबर, पूर्णपणे अनुभव झोकताना आपण पाहतो अनुभव गोलंदाज बाबू. बबलू राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए इस मरतबा आड़े बल्ले से गेंद को खेला, आउटफील्ड में खिलाड़ी मौजूद है. एक रन आता हुआ, इस एक रन के साथ स्कोर आगे सरकता हुआ शिवास स्पोर्ट्स का 46 रन. लंबा बैटिंग लाइनअप है. आज हालांकि शिवास स्पोर्ट में थोड़े कम खिलाड़ी नजर आ रहे हैं लेकिन जिम्मेदारी जिशान मिर्जा ने अपने कंधों पे ली है. इस वक्त वो 33 पे बल्लेबाजी कर रहे हैं. 2 हाफ सेंचुरी आज मिस हो गए, पहले शेखर उसके बाद मतीन खान. बबलू राइट आर्म राउंड स्टंप्स. अच्छी गेंद वाइड यॉर्कर थी, ड्राइव किया गेंद को एक रन. इस वक्त टाइगर ऑफ टेमगर जिनके 2 शो आपने यहां देखे थे, सतीश चौधरी ऑनलाइन जुड़ चुके हैं, आपका हार्दिक स्वागत है. टाइगर ऑफ टेमगर और बहुत ही डैशिंग डायनामिक मजबूत काटी के स्वागत है आपका जय कुमार ट्रॉफी में.
बबलू उछाल दिया है, पंख लगा दिया है, गेंद उड़ती 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 चली गई है, 6 रन। कमाल का शॉट, आइए देखते हैं, ये देखिए भिंगड़ी शॉट, गेंद दूर कहीं आसमान में पंछी की तरह उड़ती 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 अब आती भी नीचे, 6 रन। दुसरा षटकार अपने बता जितू मालिया बैट मधुन धाव संख्या 6 ने मुसुन ने मारते 53 धाव अर्धशतकी क्रॉस के लिए सिवा स्पोर्ट्स संघाने। देखिए पिछले 3 इनिंग में 3 ओवर में 50 प्लस रन बने, पहले विक्टोरियन ने बनाए, फिर न्यू इंडियन ने बनाए और अब शिवास ने बनाए। अब फलंदाजा ने आधिराज्य गाजवायला सुरुआत के लिए MSC का भी एक अलग ही चित्र है, पहला मैच खेले सामने वालों ने 100 बनाए, यहाँ भी लग रहा है 100 बनेंगे। अब पहला गड़ा सड़ी नक्की चांगली भागीदारी अपना पारा मिलते, यस रिकॉर्ड बनते हैं टूटने के लिए, देखना है कि इस सीजन का जो हाईएस्ट पार्टनरशिप का रिकॉर्ड है वो 98 रन का है। इथे अपन बोलते पहले विकेट साठी दोनों फलंदाजा ने 53 धावांची भागीदारी केली आहे। जितू माले वैयक्तिक 15 धावसंख्या खेळतोय, 7 चेंडूंचा आतापर्यंत त्याने सामना केलेला आहे, तर दुसऱ्या बाजूला जिशान मिर्झा ज्याने 11 चेंडूचा सामना केलेला आहे आणि वैयक्तिक 34 धावसंख्या करतो फलंदाजी करतोय। बंटी फ्लोरे हमारे बीच में आपका हार्दिक स्वागत है, आपको वो मुकाबला याद होगा जो पाइनियर और बंटी की टीम के बीच में खेला गया था सोहेल नवाब बैग में, क्या बॉलिंग की थी बंटी फ्लोरे ने। खेल की शुरुआत, गेंदबाजी के लिए जावेद को बुलाया गया है, एक जमाना था कि जावेद बहुत ही इकोनॉमिकल गेंदबाज कहे जाते थे। क्षेत्रीय मध्ये बदल केला जातो आहे, ऑन फील्ड अंपायर समय के मामले में आपको वार्न करना है। यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळाला चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडे विपक्ष जय मसोबा पिंपलास या दोन संघामध्ये, दोन्ही संघांच्या संघाने एक इनिंग ब्रेक मध्ये टॉस बॉक्स मध्ये रिपोर्ट करायचा आहे। पॉइंट पे असरार अंसारी हैं जो हमजा स्पोर्ट्स के कप्तान भी रहे, ओनर भी रहे और इंटरव्यू में इंग्लिश में बोलने में उनका कोई सानी नहीं। इस गेंद के बाद मैं आपको बताऊंगा जावेद मुड़ते हुए खींच के मारा है, क्या गेंद मैदान के बाहर, यस स्क्वायर लेग बाउंड्री के ऊपर 6 रन। क्या बॉटम एंड का इस्तेमाल करते हैं, 40 पे बल्लेबाजी कर रहे हैं। असरार अंसारी इस सीजन में पहली गेंद पे पहला विकेट लेने वाले उजैर मोमिन है और पिछली सीजन पे पहली गेंद पे विकेट लेने वालों में नाम था असरार अंसारी का। कमाल की बल्लेबाजी हो रही है, सिर्फ पाइनियर के गेंदबाजी छाए रहे बाकी सब खाए रहे। फ्लिक कर दिया 6 रन, ओ माय गॉड गुडनेस व्हाट अ मैग्निफिसेंट स्ट्रोक फ्रॉम जिशान मिर्झा। देर के लिए मानो ऐसा लगा कि मैथ्यू आयडन ने इस शॉट को खेला हो। एकदम बराबर अपन पाते हैं या मनगढ़ी फटका पहला मिलते है 46 पे जीशान मिर्झा अर्धशतक लगाएंगे तो जॉय कुमार ट्रॉफी का 3रा और इस सीजन का 16वां। और जो सकल पर सुनना दोन अर्धशतक ने हुलकाव ने दिले सिकर दलवी याचे 3 नवीन अर्धशतक उकळलं होतं तर मतीन खान याचे 4 नवीन अर्धशतक उकळलं होतं। पहिल्यामध्ये जिशान मिर्झा आजच्या दिवसामधील अर्धशतक पूर्ण करतोय का। MSC नायगाव ने इमरान अंसारी फेम टीम है, भिवंडी एकता ट्रॉफी में एंट्री की, वहां पर 100 के ऊपर ऑपोजिशन ने रन बनाए, वहीं कुछ नजारा यहां भी लग रहा है।
जिशान ज्याप्रमाणे फलंदाजी करतोय जिशानच्या समोर मात्र परेशान आपण पाहतोय सध्या एमएससी नागाव संघाचे गोलंदाज 65 रन बिना किसी विकेट के जावेद दो मर्तबा बाउंड्री के पीछे सैर कर चुके हैं। इस मर्तबा मिस टाइम है और तीसरा अर्धशतक भी नहीं हो पाया। बढ़िया बल्लेबाजी के बाद लौटे जिशान मिर्जा 46 बनाने के बाद। एलिवेशन प्राप्त करू शकला नव्हता फलंदाज परिणाम स्वरूप झेलबाज चोपाने बाद झालेले आणि चार धावीने अर्धशतकापासून वंचित राहतोय जिशान मिर्जा। थ्री नर्वस फिगर सेकर दलवे 47 त्यानंतर मतीन खान 46 आणि त्यानंतर जिशान मिर्जा 46। लेकिन इसका मतलब ये नहीं कि ना मेहंदी आने वाली है ना क्लोज में कोई फिगर आने वाला है। ये मास कोइंसिडेंस है। समझने वाले को इशारा का पे चिराग माली को भेजा है। ये देखिए गेम प्लान चेंज, लंबे लंबे शॉट खेलने वाले बिग बर्ड ऑफ रानाल चिराग माली वन डाउन पे आए। गेम प्लान राहुल गुप्ता का बिल्कुल साफ। 65 रन एक विकेट, ग्रेट इनिंग फ्रॉम जिशान मिर्जा। हेलीकॉप्टर उड़ाया चेरन चैताचे गो मैनाला सोना देवीचे देवलाला चैताचे गो मैनाला। बहुत इंटरेस्टिंग रहेगा वहां पे मेरे ख्याल से बबलू थे अकील थे। देखिए गेंद को कह रहे आ आ आ और गेंद उनके सर के ऊपर से चली गई। नक्कीच हेलिकॉप्टर उडवलेला आहे आणि तो लँड होतोय सीमाच्या बाहेर। अकीलच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक देणारा षटकार बिग बर्ड रानाल चिराग माली के बैट बदन। बहुत खतरनाक बैट्समैन है इस तरह की स्थिति में चिराग माली। जावेद धीमी गेंद पुल और पावरफुल चाबुक शॉट 6 रन। आखिर में साहिबा से पूछूंगा कि आज के दिन में कितने सिक्सर लगे क्योंकि 123 सिक्सर का रिकॉर्ड प्रतिभा विलास 2015 का है। 25 मार्च को 123 सिक्सर लगे थे। आज भी गेंदबाज सर पीटते जाएंगे। एक और गेंद मैदान के बाहर छे। कितने रन दे डाले जावेद ने। सामना मैदानी रंगनार सारे जमुनी ये दिल यार सामना मैदानी रंगनार। देखिए एक्सपेंसिव बॉलिंग फिगर बालाजी के बबलू के नाम है दो ओवर में 47 और दूसरी एक्सपेंसिव बॉलिंग अब जावेद के नाम गई है दो ओवर में 43। इस ओवर में 30 दिए 32 से बच गए। 32 में तीन गेंदबाज हैं रुति के जयमसोबा पिंपलास के शुभम गुलवी है शिवास के और जॉली के धुमाले है। 83 रन हो चुके हैं रिकॉर्ड बनते ही टूटने के लिए। इस सीजन का हाइएस्ट टोटल एसके स्पोर्ट्स के नाम है 131। ओवरऑल 28 साल के सिटी क्रिकेट का हाइएस्ट टोटल वकी स्पोर्ट मापोली के नाम है 137। बाली ट्रॉफी 2018 सिटी क्रिकेट जहां संपूर्ण लेखाजोखा नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचवला जातो समालोचक सिद्दीक बावे सरांच्या माध्यमातून। नक्कीच कोई भी नहीं चोपड़ी ये है बाबे सर की खोपड़ी। ये खोपड़ी का कमाल है। धन्यवाद धुमाल आप भी किसी से कम नहीं है क्योंकि देखिए जब बीसीए थी तो सारा लेखा जोखा बहुत मजा आता था शुभाष धुमाल के साथ कमेंट्री करने के लिए। एक तरफ से सिटी क्रिकेट का लेखा जोखा और एक तरफ से ग्रामीण का। गेंदबाजी में आप बुलाए गए अनस को पहले 13 खाए जावेद ने उसके बाद 25 खाए
आदेश ने बबलू 15 और 30 जावेद समय में दूसरी ऑफिशियल वार्निंग दी जा रही है एमएससी नायगांव के लिए। गेंदबाजी में अनस सामना करेंगे जीतू माली। इस मरतबा स्विंग कर दिया ऑन साइड में गेंद लॉन्ग लेग पर 6 रन। क्या शॉट खेला है, आने दिया, इंतजार किया और वार किया। और देखिए चिराग माली ने यही सिक्सर का हैट्रिक नहीं बनाया बल्कि बीसी फोर फॉर्मेट में सबसे पहले सिक्सर का हैट्रिक लगाने का क्रेडिट भी चिराग माली के नाम है। बहुत जबरदस्त ऑलराउंडर है, पिछले सीजन में 2 हैट्रिक भी किए थे उन्होंने। छोटी गेंद पुल और पावरफुल, इतनी छोटी गेंद रहेंगी तो उसका हशर भी ये होगा। एक सवाल, ये विकेट पे रन नहीं बन नहीं बल्कि बैर है तो क्या कहेंगे पाइनियर के जो 2 गेंदबाज आज जिन्होंने गेंदबाजी की, खास तौर से अरने आर्यन भुईर और मारूफ बाबे। नक्कीच त्या गोलंदाजाचं कौतुक करावंच लागेल। फिर से ये सिक्सर का हॅट्रिक, खींच के मारा 6 रन और 101 रन पे शिवास। अंपायर ट्रॉफी में 103 बनाए थे नवाब स्पोर्ट्स के सामने, उसका रिकॉर्ड एसके ने तोड़ा 131 बनाए। लेकिन लग रहा है, इसीलिए तो मैंने कहा कि ये जो सीजन है बीसी फोर का ये रिकॉर्ड ब्रेक सीजन है। अगदी बरोबर, आणि आजचा दिवस फलंदाजी नावे आपल्याला पाहायला मिळते। माली सध्या खेळपट्टी रहता नाही, माली यांच्या अतिशय उत्कृष्ट खेळी पाहायला मिळतात। कितने पे बल्लेबाजी कर रहे हैं, इस मरतबा बल्ले का मुंह जल्दी बंद कर दिया था, दूसरे की कॉल, 2 रन पूरे, 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 103। वालो बहुत बहुत करिश मात्रे यांचे इथे आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत है, वेलकम करिश मात्रे। 35 पे बल्लेबाजी कर रहे हैं, सुबह से 3 अर्धशतक नहीं हुए हैं। एक और गेंद मैदान के बाहर, 6 रन। इसे कहते हैं कि गेंदबाजों के पूरे पूरे अरमान निकल जाना। षटकार षटकार नहीं, षटकार अपने पाले मिलता है। कितने सिक्सर हुए जरूर पूछेंगे हम साहिबा से। इस मरतबा ड्राइव की हवा में पहले बाउंस पर 4 रन। पांच ओवर की समाप्ति, कितने रन बने साहिबा? 131 हाईएस्ट है एसके का। जीतू माली कितने पे बल्लेबाजी कर रहे हैं? 45 रन। 13 चेंडू मध्ये 45 या धावसंख्येवर जीतू माली सध्या फलंदाजी करतोय। आम्ही अर्ध्या शतकापासून 5 धावे दूर, तिरुपती येथून नक्कीच जॉय ट्रॉफी एन्जॉय केली जाते। एच चौधरी सध्या एन्जॉय करत आहेत। बिलकुल स्वागत है उनका, लेकिन आखिरी ओवर के लिए गेंदबाजी के लिए मूसा को बुलाया गया है। 1 2 3 सिर्फ जावेद को 2 ओवर दिए गए। 131 हाईएस्ट है एसके इंटरप्राइजेस का इस सीजन का और ओवरऑल 137। खूपच षटकार इनिंग मध्ये पाहायला मिळतात, केवल 3 चौकार आणि हवाई मार्गाचा वापर भरपूर वेळा केलेला आहे फलंदाजाने। 13 आणि 6 19 पायनियर के गेंदबाजों ने 19 रन देकर 7 विकेट लिए 4 ओवर में इसी विकेट पर।
मूसा पहली गेंद पुल किया है पीछे खिलाड़ी, बढ़िया फील्डिंग, जंप लगा के रोका है, एक रन। स्ट्राइक आया है जीतू माली के पास। ये दो खिलाड़ी हैं जिन्होंने सीजन में सबसे पहले चौकों का हैट्रिक किया जीतू ने, सिक्सर का हैट्रिक किया चिराग माली ने। कमाल की बल्लेबाजी, धमाल की बल्लेबाजी, राहुल गुप्ता बहुत खुश। वाकई में राहुल गुप्ता एक बहुत बड़ा नाम है लेकिन बहुत शांत स्वभाव के है, टीम बहुत हॉट उतारी। फुल टॉस गेंद बीमार और देखने अंपायर का क्या इशारा है, नो बॉल और गेंद बल्ले से लगने के बाद गई है 50। उनचास पे पहुंचे, 49। एक धावी ने दूर अर्धशतकापासून अपन पता 49 धाव संख्या जीतू माली फलंदाजी करते। जॉय कुमार में ये लगने वाली तीसरी 50 रहेंगी, 3 50 नहीं लगे और सीजन की 16वीं 50 BC4 फॉर्मेट की। इस्तमार दबा खेल दिया है, गेंद जा रही है लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर और 50 रन पूरे होते हुए जीतू माली के क्रेट इनिंग। VIP को भी आपको बल्ला दिखाना है, आपकी दाद दी जा रही है। पंद्रह चेंडू मध्ये 53 धावांची इनिंग, ग्रेट नॉक अपन बताए जीतू माली याची उत्कृष्ट खेली। 123 रिकॉर्ड बनते ही है टूटने के लिए, क्या रिकॉर्ड टूट जाएगा SK का। ड्राइव किया कवस में, एक रन ओवर थ्रो, दो रन तीसरे के लिए जा रहे, मना किया। 125 कितनी गेंदे बची है सुभाष, लग रहा है SK का रिकॉर्ड टूट जाएगा 131 का, तीन गेंदे बची है। रिकॉर्ड धोक्यामध्ये आणि रिकॉर्ड बनतात तुटण्यासाठी। बहुत अच्छा, किसी ने पूछा था जब हम ये कहते हैं कि रिकॉर्ड टूटने के लिए बनते तो CD काय के लिए, मैंने कहा बिकने के लिए। फुल टॉस फ्लिक किया और 6 रन। SK का रिकॉर्ड बराबर, जोरदार तालियां शिवास के लिए। 137 28 साल का रिकॉर्ड है बाली ट्रॉफी का, वकी स्पोर्ट मापोली का, वो भी टूट सकता है, दो गेंदे बाकी है। नक्कीच तो ही रिकॉर्ड आता मात्र धोक्या देते। राहुल गुप्ता की टीम इतिहास रचने जा रही है 28 साल के सिटी क्रिकेट का। जीतू उड़ाया और गेंद 4 रन, 135। अजून एक चेंडू शेष है बाबे सर, क्या बात है, सिवास झक्कास खेलता ना आपल्याला बाल मिलते, क्या बात है। इस सीजन का तो रिकॉर्ड अपने नाम किया है, ओवरऑल 28 साल के सिटी क्रिकेट का रिकॉर्ड क्या सिवास के नाम होगा। ग्रेट बैटिंग, जीतू के मन में 28 साल दिख रहे हैं। खेला है एक रन, दूसरे के लिए पलट चुके हैं और एक रन कम से वो रिकॉर्ड नहीं टूटा, लेकिन बिग एंड देना चाहिए। नक्कीच चांगला खेल पहाड़ा मिलना है, कौतुक कराव लगे सिवा स्पोर्ट संघ फलंदाजा। सुनील आपको अगला टॉस लेना है, खेलने वाली टीम है चैलेंज स्पोर्ट्स भिवंडी विपक्ष जय मसोबा पिंपलास। सुनील सलके सर टॉस बॉक्स मध्ये टॉस कराए। 137 का लक्ष्य रखा है, वो रिकॉर्ड नहीं टूटा, लेकिन इस सीजन का रिकॉर्ड शिवास स्पोर्ट्स के नाम। जय मसोबा पिंपलास विपक्ष चैलेंज स्पोर्ट्स भिवंडी पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल। टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल,
हॅलो, चला आपण आपल्या नाणेफेकी कक्षाकडे जातोय. काही मान्यवर मुख्य व्यासपीठावर विराजमान आहेत, प्रमोदजी पाटील साहेब आणि अरविंदजी पाटील साहेब. यस, दोघांना विनंती असेल आपण नाणेफेकी कक्षामध्ये जोडायचंय. यानंतर होणारी आजच्या दिवसातील अतिशय महत्वाची नाणेफेक तुम्हाला संपन्न करायचे. आपले डिग्निटीज नाणेफेकी कक्षाकडे रवाना होत आहेत. आपण आहोत कैलासवाशी वंदना अंकुश म्हात्रे नाणेफेकी कक्षामध्ये. नाणं कसं आहे त्याची माहिती खरं तर पाहुण्यानीच या दोन्हीही कर्णधारांना दिलेली आहे. सोनादेवी अशा पद्धतीचा कॉल आहे. नाणं आमच्यापासून खूप दूर चाललंय आणि नाणेफेक जिंकलेली आहे पिंपळा संघाच्या संघनायकांनी. मुख्य अतिथीने विनंती, मुख्य व्यासपीठावर जाऊन आपण या मंचाची शोभा वाढवा. नाणेफेक जिंकलेली आहे, जय नसोबा पिंपळा संघाच्या संघनायकांनी. नाणेफेक जिंकल्यानंतर सगळ्यात महत्वाचा औपचारिकतेचा भाग आहे आणि जो प्रश्न विचारला जातो तो प्रश्न तुमच्यासाठी, नाणेफेक जिंकले निर्णय काय असेल? फिल्डिंग करू. शत्ररक्षण करायचे आहे. खरं तर या मैदानावर आतापर्यंत फार चांगली फलंदाजी आपण पाहिलेली आहे. जवळजवळ 4 ते 5 सामने असे झाले ज्यामध्ये 100 च्या वर धावसंख्या गेलेली आपल्याला पाहायला मिळते. अशा परिस्थितीत दुपारचं सत्र आहे, असे कोणते गोलंदाज तुमच्याकडे आहेत की जे गोलंदाज इथे धावांचा वेग कुठेतरी मंदावू शकतात आणि चांगल्या पद्धतीने विकेट टेकिंग गोलंदाजी करू शकतात? जय तुरे, राजन दाय आणि मी स्वतः सुद्धा आणि अजून दोघ जण पण आहेत. ओके, या अगोदर बीसीपर फॉर्मॅटमध्ये किती सामने खेळलात आणि ॲज अ कॅप्टन तुमची कामगिरी कशी राहिली? मी तर याच मॅचमध्ये फर्स्ट टाइम कॅप्टनशिप केले आणि 3 टूर्नामेंट मी खेळलो. ओके, 3 टूर्नामेंट आतापर्यंत तुम्ही खेळला आहात. या क्रीडानगरीमध्ये आगमन केल्यानंतर एक वेगळा फील आपल्याला खरं तर पाहायला मिळतो, कारण हा मेगा शो राजा माणूस करसनदादा फुलोरे यांच्या माध्यमातून आहे. या स्पर्धेविषयी तुम्हाला काय वाटतं? स्पर्धा खूप सुंदर आयोजन केले करसनदानी आणि आमचा तर होम ग्राउंड आहे तर आम्हाला खेळायला मजा येईल. आम्ही क्या बात आहे, दररोज इथे तुम्ही प्रॅक्टिस करता आणि त्याचा फायदा निश्चितच तुम्हाला येईल. तुम्हाला खरं तर शुभेच्छा असतील. आपण जातो चॅलेंज स्पोर्ट्स संघाचे संघनायक सचिन भोईर यांच्याकडे. सचिन, नाणेफेक गमावले, नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करायचं आहे. खरं तर नाणेफेक जिंकली असती तर मला असं वाटतं तुम्ही सुद्धा क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं, परंतु हे दुपारचं सत्र आहे, फलंदाजी अगदी भरलेली आहे. फलंदाजीसाठी नंदनवन अशा पद्धतीची खरी तर विकेट आहे. अशा वेळेस नाणेफेक गमावून सुद्धा तुम्हाला फलंदाजी आलेली आहे. निर्धारित 6 षटकांमध्ये किती धावफलकापर्यंत खरं तर तुम्ही नजर लावून आहात? कालपासून बघतोय खूप रन होतात पहिल्या इनिंगला, तर बॅटिंग विकेट आहे तर खूप रन मारण्याचा प्रयत्न करू. अगदी बरोबर आहे, जास्तीत जास्त धावा मारण्याचा मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न असेल. तुम्ही आता बीसी बोर्ड मध्ये आतापर्यंत खरं तर या हंगामामध्ये किती सामने खेळलात आणि ओव्हरऑल तुमचा परफॉर्मन्स ऍज अ कॅप्टन आणि टीम म्हणून कसा राहिला? माझा परफॉर्मन्स तर चांगलाच राहिलेला आहे आणि सगळ्यांकडून अपेक्षा आहे असेच चांगले खेळत राहा. आणि 4 राऊंड आम्ही खेळलेलो आहे, आता 4 मॅच खेळलेलो आहे, 1 2 रनर होईल आणि 1 फायनल मारलेली. प्रेक्षकांच्या भेटीला अगदी आलेली ही स्वप्नात उतरलेली साकारलेली स्पर्धा आणि या सर्वांनी ज्या स्पर्धेला खरतर फार लाईक केलेलं आहे अशी ही स्पर्धा जॉय कुमार ट्रॉफी 2022 या स्पर्धेविषयी मैदानात आल्यानंतर काय फील केलं? दरवर्षीप्रमाणे ही टूर्नामेंट होते, यावर्षी खूपच चांगलं आयोजन केलेलं आहे. यावर्षी खूप चांगले स्टँड आणि मॅजिक बॉक्स पण ठेवला आहे, तर खूप अभिनंदन करतो की असे टूर्नामेंट ठेवत राह. बीसीपर फॉर्मॅटमधून एक वेगळा प्रश्न तुमच्यासाठी आहे. ओव्हरऑल बीसीपर फॉर्मॅटमधून कोणता फलंदाज आणि कोणता गोलंदाज जो तुम्हाला फार आवडतो किंवा तुम्ही त्याला खरं तर लाईक करता? पवन केने आहे, खूपच बॅटिंग चांगली असते, बॉलिंग पण चांगली असते आणि भावेश पवार तर सगळ्यात आवडतो, तो फेवरेट आहे आपला. ओके, पवन आणि भावेश या दोन खेळाडूंना तुम्ही लाईक करता. दोन्ही संघांना विजयाच्या हार्दिक शुभेच्छा असतील. दी न्यूज फ्रॉम द सेंटर, द कॅप्टन ऑफ जय मसुबा पिंपलास हॅज ओन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. धन्यवाद.
हॅलो जॉय कुमार ट्रॉफी 2022 आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर खरं तर सगळेजण जोडून आहात. दुपारच्या सत्रामध्ये तुमचं समालोचक सुनील शेळके मनपूर्वक सस्नेह स्वागत करतो. त्याचबरोबर उपस्थित सर्व प्रेक्षक वर्ग क्रीडा रसिक आपलंही आयोजकांच्या वतीने प्रेमपूर्वक खरं तर स्वागत करतो. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. पहिलं सत्र संपलंय. पहिल्या सत्राच्या अंती धावपलकावर धावांचा खरं तर फार मोठा बुरुज उभा केला गेलेला आहे. 137 धावा खरं तर यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये बनवायचे आहेत. 136 धावांचा फार मोठं खरं तर पहिलं सत्र आपण पाहिलं. काय फलंदाजी केली आहे, सर्वच फलंदाजांनी फार चांगली फलंदाजी केली. आजच्या दिवसातील अप्रतिम फलंदाजीचा नमुना आपण पाहिला. आणि जितू माळी याच्या पर्सनल कॉन्ट्रीब्युशनचा जर विचार केला तर त्याने 64 धावा धावपलकावर इथे व्यक्तिगतरित्या जोडल्या. 136 धावा 6 षटकांमध्ये प्रेक्षकांची खर तर पूर्णपणे मनोरंजन करण्याची जबाबदारी जणू काही या फलंदाजाने स्वतःच्या डोक्यावर घेतली होती. तो भार स्वतःच्या खांद्यावर घेतला होता. तशीच फलंदाजी झाली. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. एक नवीन सत्राला सुरुवात होते. पहिला चेंडू, चेंडू पडल्यानंतर आतल्या अंगाला बळलेला आपल्याला पाहायला मिळाला. यष्टीरक्षक चेंडू पर्यंत पोहोचल्या. डायरेक्ट हिट जर आली असती तर फलंदाजाला खरं तर निश्चितच मैदान सोडावं लागलं असतं. पहिल्या चेंडूवर नाट्यमय घटना. मैदानाच्या आतमध्ये 137 डोंगर पार करायचा आहे आणि दोन धावा आल्या. त्यातील एक धाव पूर्ण होती. दुसरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाजावर टांगती तलवार होती. जर डायरेक्ट हिट आली असती तर फलंदाजाला हे मैदान कदाचित सोडावं लागलं असतं. आदेश आणि असरार दोन फलंदाज सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये उपलब्ध आहेत. मँडेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे. गोलंदाज ऋषभ काटे गोलंदाजीसाठी तयार आहेत. समोरच्या दिशेने खेळून काढले. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. त्यांच्या डोक्यावरून चेंडू अगदी त्यांच्या समोर लँड होतो. एक धाव तर पूर्ण आहे. मिस जजमेंट मैदानाच्या आतमध्ये. खरं तर प्रॉपर कॉलिंग नाही आहे दोन्ही फलंदाजांचं. एकेरी प्रयत्न झाला दुसऱ्या धावेचा आणि त्यानंतर खरं तर जो धोका निर्माण झाला होता त्याला ओळखला. परतीचा प्रवास केला यशस्वीरित्या. तीन धावा धापलकर. खूप टार्गेट मोठं आहे आणि सुनील शेळके जर पाहिलं आपण तर प्रत्येक चेंडूवर तुम्हाला हवाई फायर करावं लागेल. कारण की तरच तुम्ही त्या टार्गेटपर्यंत पोहोचू शकता. नाहीतर मात्र जय आणि पराजयाचा जो अंतर आहे तो कम करण्याचा प्रयत्न करताना आपण पाहतोय. सध्या तरी जिद्द दाखवावी लागेल. हा फटका चांगला आहे. फिरून मारलेले आहेत. नो मॅन्स लँड मधून एक एक क्षेत्ररक्षक उपस्थित नाही आहे. त्या क्षेत्रामध्ये आउटफील खरं तर तितकी क्विक असलेली पाहायला मिळाली नाही. दोन बाउन्स नंतर चेंडूला अडवलाय आणि ती झाली फेकी. फार चांगला इफर्ट खरं तर क्षेत्ररक्षकाचा राहिला होता. मिड विकेट पासून मला असं वाटतं लॉंग लेग पर्यंत त्यांना प्रवास करावा लागला आणि त्यानंतर तो प्रवास त्याने यशस्वी रीतीने केलेला आहे. 5 धावा धापलकावर 75 5. दुपारचं सत्र प्रत्येकाला खरं तर भोजनाची आवश्यकता असते दुपारच्या सत्रामध्ये आणि ती सोय सुद्धा इथे आयोजकांच्या माध्यमातून केली गेलेली आहे. अन्नदान सर्वश्रेष्ठ दान असं म्हटलं जातं. आयोजकांचा आपण खरं तर आभार व्यक्त करूया, ऋण व्यक्त करूया. आणि 5 आकडा खरं तर 5-स्टार हॉटेल आपल्याला सांगत असतो. त्याचबरोबर पंचपक्वानाच्या भोजनाची सुद्धा नांदी देत असतो. त्याच पद्धतीचं भोजन उपलब्ध आहे. सर्वांना विनंती आपण त्याचा लाभ घ्या. हा चेंडू आगळ्या वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता. खरं तर लास्ट मोमेंटला आपण पाहिलं तर हेड पोझिशन पूर्णपणे लूज झाली होती. आपल्या टीव्ही रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. त्यानंतर फक्त आणि फक्त रिफ्लेक्शन म्हणून यापेक्षा वेगळा फटका जर खेळलो असतं तर बरं झालं असतं. इनसाइड आउट फटका खेळायचा होता असं दाखवून दिलंय या फलंदाजाने. तत्पूर्वी गोलंदाजाने त्याचं काम केलं होतं. 5 धावा धावपलकावर ऋषभ काटे तयार. रक्षात्मक रीतीने खेळायचा होता. या अगोदरच्या चेंडूने जितका मोठा इम्पॅक्ट तिथे या फलंदाजावर केला होता तो इम्पॅक्ट पाहायला मिळाला आणि दुसरा चेंडू तितका कठीण नव्हता सुनील पवार सर, परंतु तरी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये हा निर्धाव चेंडू आला. आणि ऋषभ काटे एक खूपच चांगला बॉलर आहे. सातत्याने पाहतोय आपण जबरदस्त कामगिरी करताना या षटकामध्ये. फक्त धावा खर्च केला त्यापर्यंत 5 आणि विकेट जरी प्राप्त केला नसेल पण दबाव पूर्णपणे टाकला गेला. इथे पुन्हा एकदा फिरून मारलेला आहे. चांगला हुकचा फटका आपण पाहतो. 1 बाउन्स फोर डिफेन्स फोर रन्स. चॅलेंज स्पोर्ट टीमचा कॅप्टन आपण जयेश चौधरी यांचे संपर्क साधायचे आहे. चॅलेंज टीमचा कॅप्टन
या दुपारच्या सत्रात जितूजी फुलरे आपलं आगमन झालं. आयोजकांच्या वतीने तुमचं सस्नेह स्वागत. खरं तर तुम्हीच आयोजक आहात, तुमच्याच वतीने तुमचं स्वागत करतो. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये खरं तर झालंय कम्प्लीट, 9 धावा धावपळ करू. आणि जिथे आपण मॅजिक बॉक्स जो पाहतोय आपण, आणि अजून कित्येक षटकार लागले पण एकही चेंडू असा गेला नाही की त्या मॅजिक बॉक्समध्ये. त्यासाठी निश्चित फिरकीचा जादूगर मी का म्हणतोय, टेमगर गावाचा अतिशय महान लेग ब्रेकर बॉलर 40+ संघाचा जितूदादा फुलोरे साहेब यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपये. जितू फुलोरे ज्यावेळेस गोलंदाजीसाठी येतात त्यावेळेस फलंदाज खरं तर बुचकळ्यात पडत असतो, कारण दोन्ही बाजूने वळवतात. अलीकडच्या हंगामामध्ये त्यांची चांगली गोलंदाजी मी पाहिलेली आहे दोन्ही बाजूने, आणि इन बिटवीन खरं तर गती परिवर्तन करतात आणि फास्ट चेंडू सुद्धा चांगल्या पद्धतीने हाताळतात. असे गोलंदाज आहेत खरं तर जितू फुलोरे. आणि चिता राजा माणूस यांचे बंधू सुद्धा येते. अगदी बरोबर आहे, दोन्ही बंधुरांचा राजांमध्ये चांगलं प्रेम खरं तर आपल्याला पाहायला मिळतं. अलीकडचा काळ असा आहे जिकडे भावाभावाचं जमत नाही, जावे जावेचं जमत नाही, गावा गावाचं पटत नाही, परंतु हे प्रेम अगदी रामायणातील आदर्श आपल्याला डोळ्यासमोर ठेवून इथे दाखवावं लागेल, आणि तोच प्रयत्न करतायत चांगल्या पद्धतीने दोघांमध्ये रिलेशन. पहिलं षटक संपलं 2 धावा पेनल्टीच्या 11 धावा धावपळ. एज लागली आहे, बिहाइंड द विकेट जातो चेंडू, डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला जातो आहे, आणि एक धाव इन बिटवीन इथे ही पूर्ण झालेली खरं तर आपल्याला पाहायला मिळेल. आता मॅजिक बॉक्स यावर आपली चर्चा चालू होती, आणि म्हणूनच त्याला मॅजिक बॉक्स असं म्हटलं जातं. इतर कुठला बॉक्स असता तर इतके जर षटकार लागले त्यापैकी 2-5-10 षटकार तरी तिथे जाऊन फिनिश झाले असते, परंतु असं होताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं नाही. डावेष्टीला सोडून जाणारा चेंडू आहे, रक्षात्मक रीतीने खेळून काढायचा होता, पंच आमच्याकडे वळले. हा चेंडू वाईड घोषित केला, एक अपांतर धाव खरं तर या चेंडूवर सुद्धा मिळताना आपल्याला पाहायला मिळेल. दीप बेरिया नावाचा गोलंदाज आहे, आणि या अगोदर खरं तर चांगली गोलंदाजी त्याने या अगोदरच्या स्पर्धेमध्ये केली होती. समोरच्या दिशेने खेळून काढलाय, दिस इज द एक्सपिरियन्स ऑफ दिस बॅट्समन. आणि असं असताना सुद्धा अंतिम क्षणाला लास्ट मोमेंटला काय क्षेत्ररक्षण केलंय, लाजवाब क्षेत्ररक्षण, अप्रतिम दर्जेदार, आउटस्टँडिंग, लक्षभेदी, आकर्षक, सगळी विशेषण खरं तर कमी पडतील अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. 13 धावा धावपळ. आणि सुनील चलकेजर जे आपण लाईव्ह टेलिकास्ट पाहतो ज्यांच्या माध्यमातून मला स्पॉन्सर झालेले असे बुमबुम सुभाष ठाकरे यांच्या माध्यमातून, आणि मी खास राजा माणूस यांच्या माध्यमातून दादाचं अभिनंदन करेन. इथेही ड्राईव्ह केलंय, जेंटल ड्राईव्ह ज्याला आपण म्हणू शकतो, फेकी तितकी चांगली नाही परंतु बॅकअप अवेलेबल आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक सुरू आहे, जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक 30-yard सर्कलच्या आतमध्ये आपल्याला खरं तर पाहायला मिळतात, आणि म्हणून या सगळ्या गोष्टी खरं तर क्षम्य आहेत. एक धाव आली, धावपलक पुढे सरकलं. ड्राईव्ह केलाय, लॉफ्टेड ड्राईव्ह, डीप मध्ये क्षेत्ररक्षक अगदी स्ट्रेट ठेवलाय, म्हणजे मिड ऑन जिकडे आहे त्याला त्याच्या खरं तर मागे लगेचच लॉंग ऑफ लॉंग ऑन आहे. अशा पद्धतीची क्षेत्ररक्षणा घेतली आहे, आणि अकॉर्डिंग टू द फील्ड मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी चांगली करतोय दीप बेरिया. आणि जिथं सुनील शेळकेजर पहिला आपण हा जो अफाट शो पाहतोय आपण, या शो मध्ये ज्यांनी अफाट विनंती आणि राजा माणूस करसनदादा यांचं एकच म्हणणं आहे की हा जो आयोजन केले त्यासाठी एकच व्यक्तीला क्रेडिट दिल्या जाते, ते म्हणजे जयेश चौधरी याला. जयेश चौधरी यांचं खूप मोलाचं सहकार्य आहे. अगदी बरोबर, कारण या स्पर्धेची ऍड किंवा तो जो फ्लेक्स आपण पाहिला असेल ज्यामध्ये संपर्क करण्यासाठी ज्या व्यक्तीचा नंबर दिला गेला होता आणि ते नाव म्हणजे खरं तर जयेश चौधरी. फार मेहनत या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून घेतली गेलेली आहे, आणि इथे मदतीचा फार मोठा हात खरं तर या स्पर्धेला त्यांनी प्रदान केलाय, त्यांचंही आपण कौतुक करूया. 16 धावा धावपळ. आणि जिथं येणारा भविष्यकाळ पाहतोय आपण, समाजसेवकेच्या माध्यमातून खूप चांगलं उच्च कोटीचं प्रदर्शन निश्चित दिवसेंदिवस प्रत्येक पायऱ्या पुढे चालताना पाहतोय. उज्वेष्टीच्या फार बाहेर चेंडू होता, दीप बेरिया यावेळेस कुठेतरी बाहेर गेले होते आणि त्याचा दंड त्यांना भोगावा लागेल. अवांतर धाव 1 इथे अंकित केली जाईल, 17 धावा यावेळेस धावपळ करत आहेत. 17 धावा धावपळ करत म्हणजे कदाचित खतरा आहे. यावेळेस हा फटका चांगला आहे, ऑफस्टमच्या बाहेर निघून खरं तर चेंडू पायचा संपर्क आणला होता, स्विंग केलं होतं चेंडूला, 1 बाउन्स वरती फर्रान्स चौकार. चैताचे गो महिन्याला सोना देवीचे देवलाला, चैताचे गो महिन्याला सोना देवीचे देवलाला, जत्राला सोना देवीच्या दर्शनाला.
खेळाडू कक्षामध्ये जयस पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यायची आहे. तर आपण एका स्वागताने सत्कारकडे वळणार आहोत. व्यासपीठावर पाहतोय आपण अतिशय महान माजी क्रिकेटर आणि एक चांगलं व्यक्तिमत्व केवणी दिवे गावाचे अरविंद पाटील यांचा आपण स्वागताने सन्मान करण्याची विनंती मी राजा माणूस करसनदादा फुलोरे साहेब अरविंद भोईर यांचं स्वागत आणि सन्मान होताना आपण पाहतोय. आणि प्रमोद पाटील साहेबांचं सुद्धा आपण इथं मात प्रमोद भोईर साहेबांचं आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करूया. पोलीस पाटील सुद्धा आहेत आणि पोलीस पाटील चषक सुद्धा ठाकूरपाड्याच्या मैदानावर झाला होता आणि दादाच्या टीमने अतिशय चांगलं प्रदर्शन सुद्धा केलं होतं. धन्यवाद. दुपारच्या सत्रात खरं तर या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा सस्नेह स्वागत असेल आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. आपण या शोच्या पाठीमागे ज्यांचे ज्यांचे चेहरे आहेत त्या सर्वांचं खरं तर दर्शन घेऊ शकता. काही अतिथीगण या मुख्य व्यासपीठाशी जोडले गेलेले आहेत. क्रीडा रसिकांचे तुम्ही पाहुणे, सर्व दारे तुम्हा उघडी, तुम्ही जाल ते तुमच्यासाठी अंतरूपा वायघडी. पुन्हा एकदा तुमचं सस्नेह स्वागत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. दोन षटकं संपली, धावपळखोर धावा अंकित झालेले आहेत त्या 2-0-20 आणि एकही गडी आतापर्यंत बाद जरी झाला नसेल तरी लक्ष फार दूर आहे कारण 137 गाठायचे आहेत सुभाष धुमाळ सर. आणि दोन पॉवर प्लेच्या षटकांमध्ये फक्त आणि फक्त इथे कलेक्ट झालेले आहेत 10.00 धावगतीने 20. हा चेंडू आहे विषय पण ते फटका एक्झिक्यूट केला डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन कडे चेंडू मार्गस्थ होतोय. पाहता पाहता क्षेत्ररक्षकाने फुटवर्क दाखवण्याचा प्रयत्न जरी केला असेल तरी चेंडू सीमापार चौकार. आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीन मध्ये खरं तर पाहिलं ज्या पद्धतीने लाईन ऑफर लेंथ ऑफर केली गेली होती ड्रायव्हिंग लेंथ होती आणि मैदानाच्या आतमध्ये खरं तर चांगला आपण ऑफ ड्राईव्हचा फटका पाहिला आणि एक चौकार सुद्धा आलेला आहे. 24 ऑन दी बोर्ड 24 धावा धापलकर. असरासाठीचा हा चेंडू आहे. अगोदर ऑफ ड्राईव्ह आता ऑन ड्राईव्ह दोन्ही दिशेला खरं तर फलंदाजी करताना फलंदाजाला आपण पाहिलंय परंतु इथे यावेळेस फक्त धाव मिळेल एक कारण डीप मध्ये क्षेत्ररक्षण झालंय सुरेख. अतिशय छान बॅटिंग पाहतोय आपण. पहिल्या चेंडूवर पाहिलं एक एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह त्यानंतर मात्र ऑन ड्राईव्ह म्हणजे मैदानाच्या चौकाने चांगली बॅटिंग करताना पाहतोय आपण आणि तुम्हाला चांगली बॅटिंग नाही आता मात्र हवाई तिकीट बुकिंग करावं लागेल. इथे आगळ्यावेगळ्या पद्धतीने फटका सजवायचा होता बॅटचा फॉलो थ्रू कम्प्लीट झाला आणि त्यानंतर चेंडू खरं तर बॅटच्या अग्रभागावर लागलेला आहे. फक्त एक धाव इकडे सुद्धा येईल. एकेरी दुहेरी धावा या सामन्यामध्ये खरं तर अस्तित्वाची जाणीव सुद्धा होणार नाही फलंदाजी करणाऱ्या संघाच्या कारण 137 धावपळकर जोडायचे आहेत. या अगोदर न्यू बी इंडियन आणि व्हिक्टोरियन या दोन संघांदरम्यान जो सामना झाला होता खरं तर प्रेक्षकांचं पूर्णपणे मनोरंजन त्या सामन्यामध्ये झालं आणि चांगली फाईट दिली होती. यावेळेस उजव्या स्टेजच्या फार बाहेर आहे. वाईड ऑर्कर शोधण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाचा जरी झालाय तरी यावेळेस अतिरिक्त इथे मात्र बाहेरची दिशा दिली आहे या चेंडूवर गोलंदाजाने. दरम्यान व्यासपीठावर आगमन झालेले आदरणीय योगेश बोबडे साहेबांचं वेलकम सर, आपलं स्वागत आहे. 27 इथेही पुन्हा एकदा विषय पंडे फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत हळूवारपणे येतात. या सामन्यातील चुरस कुठेतरी लुप्त होत चाललेली आहे. पडद्याच्या मागे जात चाललेली आहे, व्हॅनिश होत चालली आहे, अदृश्य होत चाललेली आहे कारण ज्या पद्धतीचं प्रत्युत्तर हवं होतं ते प्रत्युत्तर देताना फलंदाज पाहायला मिळत नाही. प्रयत्न तर होतो. इथे हा फटका त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न झालाय. अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरून उंचच उंच चेंडू आबळा जातो आणि त्यानंतर क्षेत्ररक्षक चेंडूखाली येतो. चेंडूचा खरं तर चांगल्या पद्धतीने इथे मात्र स्वीकार करतो. झेल टिपलं जातं आणि फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. दरम्यान व्यासपीठावर आगमन झालेले आमचे आयोजक आदरणीय माननीय श्री पंडित फुलोरे साहेबांचं साहेब आपलं मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे. आणि जिथे उल्लेख केला होता की या सामन्याची रंगत कमी झालेली आहे आणि याचं एक कारण की पहाड एवढं डोंगर या संघ उभं केलं होतं आणि त्या मोठ्या धावसंख्येचं पाठलांका तर मात्र धीमी आणि सावध सुरुवात पाहतोय. पण उलट शिवास्फोट संघाची बॉलिंग अटॅक सुद्धा खूप चांगली आहे. विकेट जरी प्राप्त केला नसेल पण अचूक टप्प्यावरची बॉलिंग आपण पाहतोय.
खरतर हिट आउट या गेट आउट अशा पद्धतीने म्हटलं जातं, जिंकू किंवा मरू अशा पद्धतीने म्हटलं जातं, परंतु मैदानाच्या आतमध्ये ते इंटेंशन त्या पद्धतीने पाहायला मिळत नाही. जी लेवल आहे अभी आहे तितकी लेवल खरं तर सचिन पवार सर, सुभाष धुमाळ सर इथे फलंदाज दाखवत नाहीत. तुम्ही अलंग टू दी कार्पेट खेळून खरं तर या धावपलकापर्यंत पोहोचणार नाही. तोच प्रत्यय मैदानाच्या आतमध्ये आला. पुन्हा एकदा फुल्ला लेंथ होती, डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला गेला, एक तर पूर्ण असेल, दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होत नाहीये. या सगळ्या गोष्टी खरं तर आपल्याला दर्शवतात फलंदाजाने मानसिकरित्या कुठेतरी आता पराभव पत्करलेला आहे. तीन षटकांचा काही मैदानाच्या आतमध्ये आज बरोबर मित्रांनो कंप्लीट झालाय, पूर्ण झालाय. तीन षटकाच्या अंती आपण पाहिलं तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचलेलं आहे ते 29-29 आणि आतापर्यंत एक गडी बाद झालाय. आदेश बाद झाले होते 137 ला तुम्हाला गवसणी घालायचे अशात सलामीसाठी आलेला आदेश. सहा चेंडूंचा खरं तर त्याने सामना केला आणि सहा धावा धावपलकर जोडल्या. जिथे 500-600-700 स्ट्राईक रेटची गरज आहे तिथे तुम्ही खरं तर 100 स्ट्राईक रेटने खेळलात आणि त्याचा परिपाक म्हणून खरं तर इतरही फलंदाजांची कामगिरी आपण पाहिली तर त्याही फलंदाजांना चांगली सुरुवात इथे आपल्या संघासाठी देता आली नाही. तीन षटकांचा काही मैदानाच्या आतमध्ये संपला मित्रांनो. तुम्ही पाहत आहात आई सोनादेवी क्रीडा नगरी टेमघर येथे सुरू असलेला क्रीडा सोहळा 29 क्रीडा सोहळा जॉय कुमार ट्रॉफी 2022. तीन षटक संपली, ऐकूया यानंतरच्या तीन षटकांसाठी पॉवरफुल कमेंटेटर सुनील पवार सर. अनेक अनेक धन्यवाद सुनील शेळके सर. तर एकतर्फी सामना पाहतोय आपण, इथून मात्र जर सामना जिंकायचा असेल तर आयुष्यामध्ये जेवढी तुम्ही कधीच बॅटिंग नाही केली असेल तशी बॅटिंग, म्हणजे मला वाटते की पूर्ण षटकार जरी मारले षटकार मारावं लागेल जास्तीत जास्त. धावसंख्या 30 आहे. पहिला चेंडू चांगला फटका आहे, अंदरचा फटका पाहतोय आपण. कव्हर बाउंड्री लेनच्या बाहेर चेंडू अतिशय वेगात निघून गेलाय आणि आलाय हा चौकार. अखिलच्या बॅटमधून चांगला फटका. अखिल सुद्धा एक नामवंत बॅटर म्हणून ज्याची ओळख आहे तालुका क्रिकेटमध्ये, पण इथून मात्र न भूतोड न भविष्य त्याची बॅटिंग करावी लागेल. विकेश मॅन फॉर मला वाटते की भावाळे बी ग्रेट रफ्तार के सौदागर अतिशय अप्रतिम वेगवान गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे. आणि काल धुमाल सर मी सुद्धा उल्लेख केला होता की सिटी क्रिकेट जर विचार केला आपण तर ग्रामीणचे स्टार खूप जास्त आहेत. यास पात्र आडवटण्या फटक्या पाहतोय आपण. अखिल यांच्या माध्यमातून चांगला क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. शॉर्ट पण विकेट सर्कलच्या आतमध्ये तोपर्यंत संधी होती अतिशय वेगात एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करताना. धावसंख्या पुढे सरकते ती आता मात्र जर पाहिलं आपण 35 दिल्ली काफी दूर आहे जर विचार केला आपण. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परफेक्ट टायमिंग नाहीये. तुम्हाला जमीन लगत फटके मारून काय फायदा होणार नाही, तुम्हाला हवाई तिकीट इथे मात्र फायर करावी लागेल. विकेश विनाशकारी बॉलिंग करण्यासाठी माहीर आहे. एक फेकवान गोलंदाज पाहतोय आपण. राईट आर्म विकेट सज्ज होताना परत यास पात्र गतीमध्ये परिवर्तन. बीट झाला फलंदाज, बीट झाला विकेट किपर, पण एक सिंगल त्या दरम्यान रोकू शकणार नाही. बाईच्या स्वरूपात एक सिंगल येते. आपण पाहतोय कुमार ट्रॉफी 20-22-6 अतिशय चांगलं दर्जेदार आयोजन. आई सोनादेवी क्रीडांगण पाहतोय आपण, टेमगडची ऐतिहासिक मैदानावरील स्पर्धा. एकच चर्चा फक्त आणि फक्त जयकुमार स्पर्धेची. यावेळेस पात्र चांगला चेंडू होता करण्याचा प्रयत्न होता, चेंडू बॅटचा संपर्क होत नाहीये, वेगात चेंडू निघून गेला इथे मात्र विकेट किपरच्या हातामध्ये. दहावीचा दुष्काळ पडलाय सामन्यामध्ये या इनिंगमध्ये पाहतोय आपण. कारण की पहिल्या इनिंगमध्ये तब्बल 136 धावाचा अक्षरशः पाऊस, दो पाऊस पडला होता धावांचं, त्यानंतर मात्र दुष्काळ. चांगला चेंडू होता, ड्राईव्ह केले मनगटी फटका पाहतोय आपण. ऑन ड्राईव्हच्या स्वरूपात फटका आहे, लॉंग ऑन क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होते, त्या दरम्यान मात्र सहज एक सिंगल. चौथ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त धावा खर्च केल्या विकेश यांनी. जर पाहिलं पण पहिल्या चेंडूवर चौका, त्यामध्ये वापसी करताना चांगली. धावसंख्या धावफलकावर 38 येणारे 12 चेंडू आणि हे विचार जर केला आपण तिथून मात्र निश्चित
प्रत्येक चेंडू इथं मात्र षटकार जरी मारला तरी मला वाटतं की विजय संपादन करणार नाहीये आणि मोठ्या विजयाकडे वाटचाल करताना सेवा स्पोर्ट आणि जिथं सुनील शेळके सर काय व्यक्तिगत मत असेल आपलं? खरं तर मला असं वाटतं सुनील पवार सर सुभाष धुमाळ सर इथे टी ट्वेंटी सामन्याचं उत्तर कसोटीच्या पद्धतीने दिलं जातं ज्या पद्धतीने फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होते अगोदर 137 झाले होते सगळ्यात महत्वाची गोष्ट चार षटक आतापर्यंत संपलेत त्यातील दोन षटक एकाच फलंदाजाने खेळून काढलेली आहेत आसरार याने जवळजवळ 12 चेंडू खेळून काढलेत आणि 18 धावा धावपळकर जोडलेल्या आहेत ज्यावेळेस तुम्ही 137 चेस करता त्यावेळेस 12 चेंडूंमध्ये 18 धावा धावपळकर तुम्ही जोडत असाल तर तुमची कामगिरी अतिशय निराशाजनक आहे आणि त्याचा परिपाक म्हणून धावपळक खरं तर चांगल्या सुस्थितीत नाहीये. आणि की तुमच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे पण विसरून चालते ना की सेवास्पोर्ट संघाची बॉलिंग सुद्धा अतिशय महत्वपूर्ण झाली आपण की अचूक टप्प्यावरची बॉलिंग पहिली आपण त्याचा परिणाम धीमी बॅटिंग यास पात्र वाईड यॉर्कर चेंडू होता परफेक्ट वाईड यॉर्कर वेग वन आणि या चेंडूचा जास्तीत जास्त आजकाल बॉलर वापर करून घेतात पाहतोय आपण टी ट्वेंटी क्रिकेट असो किंवा टेन क्रिकेट असो किंवा आता मर्यादित टेनिस क्रिकेट असो असूर एक चेंडू होता वाईड यॉर्कर चांगली सुरुवात करतोय बॉलर पाहतोय आपण इथे मात्र करण कदम नेहमीची एक कदम समोर होत असतोय हा तो कदम यास पात्र पुल करण्याचा प्रयत्न टॉप एज हवेत आहे पण छिल्ल होण्यासारखी संभावना दिसत नाहीये फक्त आणि फक्त एक सिंगल या चेंडूवर आणि दोन गोष्टी खरं तर मनाला खिन्न करणार आहेत एक तर मैदानाच्या आतमध्ये जे दोन फलंदाज आहेत त्या फलंदाजांनी खूप सारी फलंदाजी केली त्यांच्या फलंदाजीत तितका खरं तर इम्पॅक्ट पाहायला मिळत नाही आणि त्यांच्याकडून खरं तर विकेट बहाल करण्याचा सुद्धा इंटेंट पाहायला मिळत नाही इतर नवोदित खेळाडूंना अशा परिस्थितीत तुम्ही मैदानावरचा अनुभव देऊ शकता ती खरं तर संधी देऊ शकता तसंही टीम मॅनेजमेंटला खरं तर इथे करता येत नाही. दरम्यान वाईटचा इशारा येतोय हा चेंडू परत टाकावा लागेल आणि या संघाचा जर विचार केला आपण जिथं सुनील सर आणि धुमाल सर तर काय टीम परफेक्ट आहे कारण की टीमकडे जर पाहिलं आपण हरेश सारखा अतिशय एक अनुभवी आणि कुल मॅन खेळाडू असा पाहतोय आपण मॅन फॉर गोरसईचा याच पात्रात ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मोठी कट घेऊन चेंडू मात्र फ्लॅश स्लिप मार्गे गेला होता आणि त्या दरम्यान मात्र एक सिंगल अखिल कम्प्लीट करतोय. गोलंदाज किती चांगले जरी असतील तरी मला असं वाटतं लागोपाठच्या पाचव्या षटकापर्यंत प्रत्येक चेंडू त्यांनी चांगला टाकलाय खरं तर ह्या म्हणण्याबरोबर ह्या म्हणण्याशी आम्ही सहमती दर्शवू शकत नाहीत. हा पुलचा फटका पाहतोय फटका फटलाय चेंडू खाली क्षेत्रक्षक स्वीकारतो झेल आणि अजून एक फलंदाज होतोय फेल एक्केचाळीस धावा धावपळकर असताना असरारने मैदान सोडलं मैदान सोडण्यापूर्वी 16 चेंडूंचा सामना केला 17 चेंडूंचा सामना केला आणि 20 धावा त्याने धावपळकावर जोडल्या. खराब बॅटिंग पाहिली आपण चुकीची बॅटिंग पाहिली आपण असरार यांची आणि असरार झाला बेअसर आदरणीय शरद चौधरी साहेब आणि तसेच आदरणीय राजीव दादा म्हात्रे साहेबांचं व्यासपीठावर आगमन होतोय आणि योगाबाई यांचं सुद्धा व्यासपीठावर आगमन होताना पाहतोय आपण आदरणीय शरद दादा चौधरी साहेब वेलकम सुस्वागतम मनपूर्वक स्वागत आहे आपलं आणि व्यासपीठावर पाहू शकता आपण जयकुमार टीम जर म्हटलं तर एवन जोडी ग्रेट बॅटर दोन्ही करेश आणि सुभाष दादा हे पाहू शकता आपण हा चेंडू अतिशय खराब नो बॉल प्लस षटकार आणि यानंतर फ्री हिट तर या स्पर्धेच्या माध्यमातून ज्या ज्या व्यक्तिमत्त्वाने आम्हाला खूप लाखमोलाचा सहकार्य केलेलं आहे असे जर पाहिलं आपण प्रथम पारितोषिक ज्यांनी आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे आदरणीय माननीय श्री बाळाराम मधुकर चौधरी साहेब यांचं खूप लाख मुलाचं सहकार्य सातत्याने मिळते विद्यमान नगरसेवक सुद्धा आहेत यास पात्र हा चेंडू चांगला होता स्विंग करण्याचा प्रयत्न होता त्यानंतर प्रथम पारितोषिक सन्माननीय युवासेना प्रमुख भिवंडी तालुका सन्माननीय रोहित बाळाराम चौधरी साहेब यांचा सुद्धा खूप लाख मुलाचा नेहमीच सहयोग असतोय पुढचा चेंडू
ओ रफ्तार के सौदागर पिकवन बॉलिंग करता पे अपन द्वितीय पारितोषिक मध्यम है एक तांशूर व्यक्तिमत्व माननीय श्री विजय कालूराम चौधरी साहब तसेज माननीय श्री सतीश कालूराम चौधरी साहब आचबरबर तृतीय पारितोषिक जे आम है आमजे जितू मानेकर साहब हमें सर्वंच मी राजा मानूस आयोजक कमिटी मध्यम आभार व्यक्त करते दरमियान पे अपन उत्कृष्ट बैटर उत्कृष्ट गोलंदाज जमान आम दोन पारितोषिक मिलाले तशी आमची आदरणीय विशाल चौधरी साहब यांच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर पाहतोय की आपण लाइव जे पाहतोय आपण आदरणीय सुभाषनंदन ठाकरे साहब संपूर्ण ट्रॉफी आणि तीन दिवस ज्यांनी आम्हाला जेवणाची सुविधा उपलब्ध करून दिली असे आमचे भावेश अंकुस मात्रे साहब यांचं जेवढं मी कौतुक करेन तेवढं कम आहे. त्यानंतर सिरीज साठी ज्यांनी आम्हाला खूप एक चांगलं बक्षीस दिलेलं असे प्रशांत कालीराम चौधरी साहेब या तमाम देणगीदाराचं आणि मान्यवरांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. ज्या प्रकारे खूप लाखपूर्णत सहकार्य त्यांच्या माध्यमातून पाहतोय आपण राहुल गुप्ता यांचा हा चेंडू खराब चेंडू आणि या संघाची सर्वे सर्वा सुद्धा आहेत आणि संघाची बांधणी राहुल गुप्ता यांनी खूप छान केलेली आहे. एकतर्फी सामना पाहतोय दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण हरेश यांच्या माध्यमातून पाहतोय आपण आणि धुमाल सर हे जे मिनी स्टेडियम बनवलेले आहेत पाहतोय की आपण एकापेक्षा एक चांगले स्टँड आहेत त्यामध्ये जर विचार केला आपण स्वर्गीय अरुण मगन फुलोरे स्टँड पाहतोय आपण ज्यांनी स्पॉन्सर केले असे आमचे दिनू अरुण फुलोरे साहेब यांच्या माध्यमातून मी मनापासून अभिनंदन करेन आयोजकाच्या माध्यमातून. हो यावेळेस पाहता चेंडू टर्न केले स्कोरलेक आणि मेडिकेट क्षेत्रामध्ये चेंडू अतिशय वेगात सरकताना पाहतोय आपण आणि तसेच पाहतो आपण अजून एक स्टँड स्वर्गीय जयराम काळू पाटील यांच्या स्मरणार्थ आदरणीय लडकू गोविंद फुलोरे साहेब यांच्या माध्यमातून हे स्टँड आम्हाला पोहोचवले झालेले. तसेच अजून एक स्टँड पाहतोय आपण स्वर्गीय नारायण सीताराम चौधरी यांच्या स्मरणार्थ आदरणीय भावेश नारायण चौधरी साहेब यांच्या माध्यमातून. तसेच ठीक अजून एक स्टँड पाहतोय आपण स्वर्गीय गोपाळ शेठ चौधरी यांच्या स्मरणार्थ आदरणीय शरद गोपाल चौधरी साहेब यांच्या माध्यमातून स्टँड आम्हाला मिळालेले आहे. तसेच अजून एक स्टँड पाहतोय आपण स्वर्गीय काळूराम नाना चौधरी यांच्या स्मरणार्थ आदरणीय सतीश काळूराम चौधरी साहेब यांच्या माध्यमातून या तमाम देणगीदाराचं मी परत मान्यवरांचं मनापासून आभार व्यक्त करतोय आणि खास खेळाडू कक्ष जे अतिशय सुंदर पाहतोय आपण स्वर्गीय शिवनाथ शंकर चौधरी यांच्या स्मरणार्थ आदरणीय प्रदीप शिवनाथ चौधरी साहेब यांच्या माध्यमातून खूप खूप मनापासून स्वागत आणि मॅजिक बॉक्स पाहतोय आपण जितू दादा फुलेरे यांच्या माध्यमातून पाहतोय आपण कैलासवासी संतोष बलिराम फुलेरे यांच्या स्मरणार्थ आदरणीय जितू दादा फुलेरे साहेब यांच्या माध्यमातून चांगला मॅजिक बॉक्स पाहतोय आपण यावेळेस पाहता पाहतोय की आपण हा चेंडू निश्चित चांगला होता आणि मला वाटते की बाद सुद्धा होतोय निश्चित पुढचे जे दोन्ही सर टीमचे निश्चित एमएससी नायगाव संघाचा संगणक आणि शिवास्फोट दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आयोजक कमिटीचे मेंबर्स जयेश चौधरी यांच्याशी लगेच संपर्क साधायचे. तर सामनाही ठरलाय ज्यांनी 64 धावाची अतिशय चांगली खेळी साकारली तो ठरलाय 18 चेंडूमध्ये तब्बल 64 धावाचा पाऊस पडला जितू माळी ठरलाय सामनावीर. तर मॅन ऑफ द मॅच जितू माळी आपण यायचंय आणि पाहतोय की मॅन ऑफ द साठी तब्बल 6 जे बक्षीस आहेत त्यामध्ये कुछ मिटाव जे आहे पाहतोय आपण के एक स्वप्नील चौधरी साहेब त्यानंतर गिफ्ट एम्पर ज्यांनी स्पॉन्सर केले शैलेश बाळाराम चौधरी साहेब गिफ्ट एम्पर ज्यांनी आम्हाला स्पॉन्सर केलेले आहे रमेश चौधरी साहेब समाजसेवक आणि गिफ्ट एम्पर पाहतोय की आपण करेश क्रिएशनचे प्रोप्रायटर म्हणजेच दवाला भादवड करेश यांच्या मुलीच्या नावाने पाहतोय आपण कुमारी कृषिका करेश मात्रे यांच्या माध्यमातून सुद्धा गिफ्ट टेम्पर आहे
आणि गिफ्ट टेम्पर पाहतोय आपण किशन मात्रेंच्या माध्यमातून सुद्धा। तर मॅन ऑफ मॅच यायचंय जितू माली या लगेच 64 धावांची अतिशय चांगली खेळी साकारली होती। मी आदरणीय आयोजक पंडित फुलवे साहेबांना विनंती केली की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय। आदरणीय पंडित फुलवे साहेब त्यानंतर